दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल चालकांनी तिकिटीचे दर दुप्पट तिप्पट केलेले आहेत, त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांचे दिवाळी निघत आहेत। कारण इतर वेळेस जो दर असतो त्याच्या 3 पट दर जो आहे तिकिटीचा तो आता घेतला जातो आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, ते काय सांगाल, किती तिकीट होती सध्या तुम्ही आल्या आहात पुण्यावरून, इतर वेळेस किती तिकीट असते? यावेळेला 2600 होते आणि नेहमी जसं 1500 किंवा 1600 असतं हार्डली। जास्त दर वाढले जातात, कमी व्हायला पाहिजे दरवेळ जे असते ते दर? हां, नॉर्मल असले तर सगळ्यांसाठी सोयीस्कर जातं, अदरवाईज थोडासा प्रॉब्लेम जातोच, आणि यावेळेला तिकीट मिळायला थोडा प्रॉब्लेम सगळ्यांनाच जातो। सो म्हणजे आहे ते एक पॉईंट ऑफ व्ह्यू। काय सांगाल, तिकीटचे दर जे आहेत ते दुप्पट तिप्पट केलेले आहेत, कमी असायला पाहिजे दरवेळ जे दर असतात ते असायला पाहिजे, आर्थिक फटका बसतोय? बेसिकली आम स्टुडंटचा प्रॉब्लेम ही येते की स्टुडंटसोबत मग घरी खूप वेळा येणं अवॉइड करावं लागतं या गोष्टींसाठी। तर ते आहे की रेट्स जे आहे ते ॲटलिस्ट तुम्ही डबल तरी करू नका। सो तेच बस, किंवा फ्रिक्वेन्सी वाढवता येईल जर त्याच्यामुळे रेट्स जर कमी म्हणजे वाढणार नाही असं काही पण होऊ शकतं, तर ते काहीतरी विचार केला पाहिजे। एसटी किंवा रेल्वेनी पण तुम्हाला यायला काय अडचण होते, म्हणजे तिकीट मिळत नाही? रेल्वेमध्ये तर तिकीट्स अवेलेबल नाही आहे, एक महिन्यापूर्वी पण जर तुम्ही रिझर्वेशन केले तरी तुम्हाला तिकीट्स अवेलेबल नाही आहे। आणि एसटीबद्दल मग परत हायजीनचा प्रॉब्लेम आणि लाईक बाकी गोष्टींचा इश्यू येतो। ट्रॅव्हल्सने फायदा आहे, ट्रॅव्हल्सचं मला घेतात तिकीट वाढून, ते तर आहे, तो सगळ्यात मोठा इश्यू ॲक्च्युली। आणि ॲज आय सेड बिंग अ स्टुडंट मग ते परत तो इश्यू येतो, कारण की यू आर नॉट अर्निंग, मग तुम्ही पूर्णच पेरेंट्सवर डिपेंडेंट आहे। सो या, नक्कीच ऐन दिवाळीमध्ये तिकीटचे दर जे आहेत ते ट्रॅव्हल चालकांनी वाढवलेले आहेत। खरं म्हणजे रेल्वेचे तिकीट जे आहे ते मिळत नाही, कारण बुकिंग मोठ्या प्रमाणामध्ये असतं। एसटी बसनी प्रवास करायला प्रवासी थोडेसे नाकम उरटतात आणि त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास करत असतात, मात्र ट्रॅव्हल्स चालक याचा फायदा घेतात आणि ऐन दिवाळीमध्ये तिकीटचे दर जे आहेत ते दुप्पट तिप्पट करतात। म्हणजे पुण्याचा दर जो आहे तिकीटचा तो इतर वेळेस 1600 असतो आणि आत्ता जो दर आहे तो साधारणतः 3600 केलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील या तिकीटचे दर वाढवल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका जो आहे तो बसताना दिसतो आहे। कॅमेरामन मंगेश मोहिते सह संजय डाप, साम टी व्ही न्यूज, नागपूर।